सम्राट कैलास वासी पहलवान आनंद पाडळ यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अनंत पाडळ चषक 2024 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 3 जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, एका बाजूने शंभूराजा क्रिकेट क्लब चांदे तर त्यांच्या विरोधामध्ये रोटमला क्रिकेट क्लब लवळे या दोन संघांमध्ये आज सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न, तिथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चुकी करेल, चेंडू हातामध्ये आला नाही पहिल्या प्रयत्नामध्ये, तर नंतर चेंडूला अडवलं जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. आणि स्कोरगड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिलं षटक सुरू असताना 6 धावांवरती जाऊन पोहोचलेले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने संघाचा लीडर, संघाचा मुख्य नेता अर्थात संघाचा संघनायक सिकंदर भोसले, तर दुसऱ्या बाजूने सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मुळशी तालुक्याचा कोहिनूर हिरा आदेश तांगडे, तर गोलंदाजीच्या मार्गवरती षटक क्रमांक 1 मध्ये विशाल मांडेकर हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गवरती पाहायला मिळेल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 षटकांचा सामना, 5 षटकातील पहिलं पावत षटक सुरू असताना 6 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या. षटक क्रमांक पहिलं, अजून एक आई चेंडू बाकी असताना या चेंडूवरती सिकंदर भोसलेचा जबरदस्त स्ट्रोक, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि या षटकाराने संघाच दाबले दुहेरी अंकामध्ये जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 12 धावा, सिकंदर इथे आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. आज 4 चेंडू खेळलाय, 1 षटकार 1 चौकार, त्याच्या बाट पण आलेली आहे. कोलबा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खडे खडे डीप मिड विकेट मध्ये जबरदस्त हल्ला, षटकार. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 2 षटकार 1 चौकार सिकंदर भोसलेच्या माध्यमातून पाहिला, चांगली सुरुवात, वेगवान सुरुवात, आक्रमकतेची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये केली गेली. आणि पॉवर प्लेचा पहिला षटक या ठिकाणी संपल्यानंतर पॉवर प्लेच्या षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्गवरती निलेश गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झालेला आहे. आदेश आणि सिकंदर ही जोडी आपण पाहतोय लवळे संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टॉस जिंकला चांदे संघाने, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु तो घेतलेला निर्णय कुठेतरी चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न नक्कीच आघाडीच्या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये करण्याचा नक्कीच केलाय. षटकार चौकाराने केलेली सुरुवात, हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अखूट टप्प्याचा, परंतु डावेष्टीच्या बरासा बाहेर असणारा चेंडू अजय वळसर कळवतील. व्हाईट बॉल अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये जी येणार आहे आणि अभंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल, संघाच्या धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 19 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. या दरम्यान मात्र सुरेख फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक फार दूर आहे, पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरू आहे, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडू अडवला जाईल आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या पळून पूर्ण होतात. चेंडू पडल्यानंतर नक्कीच वेग कमी होताना पाहायला मिळाला, 2 धावा या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळतात. आज जर पाहिलं तर 6 संघ आज या मैदानावरती लढणार आहेत. पहिले 6 सामने हे साखळी पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळवले जातील, परंतु अखेरचे 2 सामने हे नॉकआउट पद्धतीने नक्कीच जे खेळवले जातील त्या 2 संघा त्या 2 सामन्यानंतर मात्र क्वार्टर फायनलचा सामना जो अंतिम दिवसामध्ये खेळवला जाणार आहे. खुल्या टप्प्याचा बॉल यावेळी खोदून काढला, क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये मिडॉनला चेंडू अडवेल आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळते ती 1 धाव, तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचा असणारी ही क्रिकेटची स्पर्धा मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा नक्कीच खेळली जाईल. असोसिएशनच्या अंतर्गत असणारे संघ या मैदानावरती लढताना नक्कीच जे पाहायला मिळतील. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरे पावरपेचा दुसरा षटक, निलेश मांडेकर हा गोलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू हलका त्याने खेळायचा होता, कट करायचा होता, त्या ठिकाणी फक्त दिशा द्यायची होती गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न सिकंदर भोसलेचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु यावेळी बॅटवरती चेंडू येणार नाही. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट,
सिकंदर भोसले जर पाहिले तर आतापर्यंत सहा चेंडू खेळले, 17 धावा बनवल्या, 2 षटकार, 1 चौकाराच्या माध्यमातून नक्कीच 17 धावा आतापर्यंत त्यांनी आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये नोंदवलेल्या आहेत. पुढे सरसावत डान्सिंग डाउन द विकेट, इन साइड आउट, ओव्हर कव्हर्स, सिकंदर भोसले सेट ऑन फायर, षटकार. मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक. धावफलकावरती 28 धावा स्कोर कार्डवरती आहेत बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी अखुट टप्प्याचा बॉल रीड केले, क्रीजचा वापर केला आणि चेंडू फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये. ऑन फायर सिकंदर भोसले, षटकार, चौकार. चौकार असणार आत्ताचा. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचलं 32 धावा. या स्कोरकार्ड वरती यावेळी लोअर फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये टिपला जाईल, मोठी विकेट, बडी बसली जाडबे, सिकंदर बसले बॅक टू द पवेलियन, धक्का क्रमांक 1.